राज्यातील पाणीसाठ्यात वेगाने घट, मराठवाड्यात पाण्याचे संकट गंभीर, मळी नियंत्रणमुक्त झाल्याने साखर उद्योगाला दिलासा आणि पीक विमा योजनेत अमरावती विभागाची राज्यात आघाडी. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. वाढत्या उन्हाबरोबरच राज्यातील धरणांचा पाणीसाठा वेगाने खालावत आहे. जानेवारी महिन्यात धरणांच्या पाणीसाठ्यात जवळपास 9% घट होऊन अवघा 31% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गेल्या शुक्रवारपर्यंत म्हणजे 5 फेब्रुवारीपर्यंत राज्यातील लहान मोठ्या सर्व प्रकल्पात मिळून 421.71 TMC पाणीसाठा शिल्लक असल्याचं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आलं. पुढील काळात उन्हाचा चटका वाढणार असल्यानं पाणीटंचाई तीव्र होणार आहे. डिसेंबर 2015 अखेरपर्यंत राज्यातील धरणांमध्ये मिळून जवळपास 534.79 TMC म्हणजे 40% पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर 6 महिन्यात पाणीसाठा झपाट्याने कमी झाला आहे. पावसाने ओढ दिल्यानंतर तापमानात झालेल्या वाढीमुळे मागील वर्ष सर्वाधिक उष्ण ठरलं होतं. जानेवारी महिन्यातही उन्हाचा ताप वाढल्यानं पाण्याच्या मागणीतही वाढ झाली. त्यामुळे शेती आणि पिण्यासाठी धरणांमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. मराठवाड्यातील बहुतांशी धरणं अचल पातळीत म्हणजे डेड स्टॉक पर्यंत खाली गेल्याने तेथील परिस्थिती गंभीर झाली आहे. मराठवाड्यात सर्व 814 प्रकल्पांमध्ये मिळून केवळ 20.79 TMC म्हणजे 8% पाणीसाठा आहे. अपुऱ्या पावसामुळं मराठवाड्याला यंदा तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जायकवाडी धरणामध्ये 3.50 TMC म्हणजे अवघ्या 5% पाणीसाठा शिल्लक आहे. पूर्णा येलदरीमध्ये 6%, विष्णुपुरीत 23%, निम्न दुधना प्रकल्पात 30% आणि ऊर्ध्व पेनगंगा धरणात केवळ 19% पाणीसाठा आहे. मराठवाड्यातील 11 मोठ्या प्रकल्पांपैकी परभणीतील पूर्णा सिद्धेश्वर, माजलगाव, बीडमधील मांजरा, निम्न तेरणा आणि उस्मानाबादमधील सीना कोळेगाव या 6 धरणांचा पाणीसाठा मृत पातळीला आला आहे. पाण्याची परिस्थिती गंभीर झाल्यानं मराठवाड्यातील शेतकरी वर्ग चिंताक्रांत झाला असून या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाच्या पातळीवर सक्रिय मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारने मळी नियंत्रणमुक्त करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सध्या राज्यातील साखर उद्योगाला काही दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी मळीचा दर 2800 रुपये प्रतिटन इतका नीचांकी पातळीवर आला होता. सध्या इथेनॉल संदर्भात केंद्राचे बदललेले धोरण आणि नियंत्रणमुक्तीच्या निर्णयामुळे मळीचा दर प्रतिटन 6400 रुपयांवर स्थिरावला आहे. या निर्णयाचं साखर कारखानदारांमधून स्वागत करण्यात येत आहे. सध्या साखरेलाही क्विंटलमागे 2800 रुपयांचा दर मिळत असल्याने उद्योगापुढील आर्थिक संकट कमी होताना दिसत आहे. यंदाच्या हंगामात राज्यात 177 सहकारी आणि खाजगी साखर कारखाने सुरू झाले. हंगाम आता बऱ्यापैकी मध्यावर आला आहे. सध्या राज्यात 526.56 लाख टन गाळप पूर्ण झाले आहे. सरासरी 11.8% उताराने 56.92 लाख टन साखर उत्पादित झाली आहे. वातावरणातील बदलामुळे पीक उत्पादकतेतील वाढती अनिश्चितता, त्यासोबतच कृषी विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या जाणीव जागृतीमुळे अमरावती विभागात यावर्षी तब्बल 15,42,338 शेतकरी राष्ट्रीय पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. पीक विमा योजनेत सर्वाधिक सहभाग नोंदवून अमरावती विभागानं राज्यात आघाडी घेतली आहे. वातावरणातील बदलामुळे खरीप पीक उत्पादकतेच्या क्षेत्रात अनिश्चितता निर्माण झाली आहे. राज्य सरकारनं यावर्षी राष्ट्रीय पीक विमा योजनेचा निकष बदलून विमा योजनेत सुलभता आणली आहे. त्याविषयी कृषी विभागाकडून जाणीव जागृती करण्यात आली. त्याचा परिणाम म्हणून अमरावती विभागातील 16,42,000 शेतकऱ्यांपैकी सुमारे 15,42,338 शेतकरी 2015-16 या हंगामात पीक विमा योजनेत सहभागी झाले आहेत. सातारा जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून जानेवारी महिन्यात करण्यात आलेल्या निरीक्षणात सर्वच तालुक्यातील भूजल पातळीत घट झाल्याचं दिसून आलं आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात पाण्यावाचून पिकं करपण्याची भीती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेकडून 106 विहिरींची निरीक्षणं करण्यात आली आहेत. त्यामध्ये 64 विहिरींच्या पाणी पातळीत घट झाल्याचं दिसून आले आहे.
सर्वाधिक घट वाई तालुक्यात झाली असून या तालुक्यात पाणी पातळी 0.92 मीटर झाली आहे. जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्याने भूजल पातळी घटली. जानेवारी महिन्यात ही परिस्थिती निर्माण झाल्यामुळे एप्रिल मे मध्ये तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गहू पिकास दाणे भरण्याच्या अवस्थेत पाण्याची पाळी द्यावी. पुनर्लागवड केलेल्या भात पिकाच्या खाचरामध्ये 2 ते 3 सेमी पाण्याची पातळी ठेवावी. खोड्या ऊस पिकात पाचटाचे व फळबागामध्ये काडी कचऱ्याचे आच्छादन करावे. उन्हाळी बागायती सूर्यफूल व भुईमुग पिकांची पेरणी 15 फेब्रुवारीपर्यंत करावी. नवीन लागवड केलेल्या आंबा कलमे व नारळ रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सावली करावी. आता बघूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजार भाव प्रति क्विंटलचे. आले कमाल 2600 रुपये किमान 2000 रुपये. बटाटा कमाल 1100 रुपये किमान 700 रुपये. भेंडी कमाल 3500 रुपये किमान 2500 रुपये. दुधी भोपळा कमाल 800 रुपये किमान 600 रुपये. गाजर कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये. फ्लॉवर कमाल 800 रुपये किमान 600 रुपये. पावटा कमाल 4000 रुपये किमान 3000 रुपये. शेवगा कमाल 4000 रुपये किमान 3000 रुपये. टॉमॅटो कमाल 1000 रुपये किमान 800 रुपये. आणि हिरवी मिरची कमाल 3500 रुपये किमान 3000 रुपये. कृषी बाजारभावविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. राज्यात हवामान मुख्यतः कोरडे राहील. राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअसमध्ये पुढील प्रमाणे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 15 अंश सेल्सिअस. पुणे कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 13 अंश सेल्सिअस. नागपूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 14 अंश सेल्सिअस. नाशिक कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 11 अंश सेल्सिअस. औरंगाबाद कमाल 32 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस. कोल्हापूर कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 18 अंश सेल्सिअस. सांगली कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 17 अंश सेल्सिअस. सातारा कमाल 33 अंश सेल्सिअस किमान 13 अंश सेल्सिअस. आणि सोलापूर कमाल 34 अंश सेल्सिअस किमान 19 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषीवार्ता. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.